Ganpati Bappa Moria Mangal Murti Moria. कसे आहेत मित्रांनो, मी धनेश साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये कोकण आपलो. तर मित्रांनो, आता मी कोकणात आहे आणि आता चाललो आहे पेंड्रात पेंडूर नाक्यावरती. तिथे गजानन गाडी यांच्या गणपतीची चित्रशाळा आहे. तर त्यांच्या चित्रशाळेला 70 वर्ष झालेली आहेत. तर त्यांनी 9 गणपतीपासून आज त्यांच्याकडे 70 गणपतीचे मूर्ती ते बनवतात आहेत. तर चला मित्रांनो, जाऊन बघूया कोकणातले गणपती कसे बनतात आहेत आणि कुठले कुठले मूर्ती त्यांनी तयार केली. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहेत त्यांच्या चित्रशाळाकडे. तर चला मित्रांनो, आज जाऊन पाहूया त्यांनी कुठले कुठले गणेश मूर्तीचे मूर्ती बनवले आहेत आणि ते मूर्ती कशा प्रकारे बनवले जातात ते. मित्रांनो, ही शाळा निसर्गाने नटलेल्या पेंडूर मालवण इथे आहे. ही शाळा घाडी परिवार ए चालवत आहे. ही परिवाराची तिसरी पिढी आहे जी पारंपरिक पद्धतीने गणपतीची मूर्ती तयार करण्यात येत आहे. त्यांनी 9 मूर्तीपासून आज ते 100 मूर्ती तयार करत आहेत. मित्रांनो, गणपतीच्या साच्यामध्ये ही भरलेली माती गोलनगाव इथली आणली जातात. माती आणल्यावरती तिला चांगल्यापैकी भिजवली जाते व तिला फुगल्यावरती तिला जेचून ते मोठे मोठे गोले केले जातात, जेणेकरून ते एक एक गोला आणि साच्यामध्ये भरण्यासाठी वापर केले जाते. मित्रांनो, गणपतीच्या मूर्तीचे ये अलग अलग भाग आहेत. त्या भागामध्ये माती भरण्याचं काम सुरू आहे. ही भाग एकत्र आणल्यावरती यातून मूर्ती तयार करण्यात येते. मित्रांनो, साच्यातून अलग अलग भाग तयार करण्यात येतात. इथे साच्यातून गणपतीचा उजवा हात तयार करण्यात येत आहे. मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकतात की त्या मातीमध्ये
नारळाची किसी मिक्स केली जात आहे जेणेकरून त्या मूर्तीला चांगल्यापैकी सपोर्ट भेटेल. किती भाग आहे ते तोंडाचे किती भाग आहे ते? तीन भाग आहेत. हा तिसरा आहे ना? काय नाव आहे त्याचं? नाव काय? शिवम गाडी. शिवम गाडी एकदम कोपऱ्यात बसलेला आहे, सर्वांची मजा घेतो आहे. काय माहिती देत नाही आपल्याला, पण जे मित्र देतात त्यांच्यावरती खूप हसतोय. तुम्ही बघून घ्या, कुठे रस्त्यात भेटला तर त्याला थँक्यू बोला. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की इकडे कसे गणपतीच्या साच्यामध्ये माती भरली जाते आणि त्याचे अलग अलग भाग असतात. आता हे गणपतीच्या चेहऱ्याच्या साच्यामध्ये माती भरली जात आहे. आता ह्याचे तीन भाग आहेत जसे त्यांनी सांगितले. दोन भाग ते आधीच त्याच्यावरती चिपकवले होते, आता हा तिसरा भाग त्याला जॉईन करून त्यात ना गणपतीच्या मूर्तीचा चेहरा तयार केले जाईल. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता गणपतीचे अलग अलग भाग एकत्र करण्यात येत आहे. या साच्यातून गणपतीची मूर्ती तयार करण्यात येईल. साधारण एका तासाभरामध्ये एक मूर्ती या साच्यातून तयार करण्यात येते. भिंतच बोलू शकतो छोटी, ती घातली आहे ती दुसरी वरना जे साचा लावतील त्याला चिपकण्यासाठी, ज्याच्या जेणेकरून ते मूर्ती एकदम हा कोसळता नाही. रावळ्या मित्रांनो, साचा इकडे पूर्णपणे तयार आहे. गणपतीची मूर्ती काढण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता हा पार्ट ज्या व्यक्तीने गणपती बुक केला आहे त्यांचा पार्ट इथे वापरला गेला आहे. मित्रांनो, हा साचा गणपतीच्या अंगावरती जे डागडागिने दाखवले जातात त्याचा साचा आहे. या साच्यातून त्याचे आकार काढले जातात व सुकवल्यावरती गणपतीच्या अंगावरती व्यवस्थित त्यांना चिपकवले जातात. मूर्तिकार उद्धव साळगावकर इथे त्या डाट डागिनला चांगल्यापैकी फिनिशिंग देत आहेत. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता एका मूर्ती तयार करण्यामागे मूर्तिकाराची किती मेहनत असते. मूर्ती चांगल्यापैकी सुकल्यावरती तिला पॉलिश केला जाते जेणेकरून कलर मारताना ती व्यवस्थित दिसेल. शुभम इथे गणपतीच्या मूर्तीला पॉलिश पेपरने चांगल्यापैकी पॉलिश करून त्यांना ब्रशनी क्लीन करत आहे.
मित्रांनो, गणपतीची मूर्ती पूर्णपणे सुकल्यावरती तिला ब्रशने क्लीन केल्यावरती तिला कलर मारण्यात येतो. मित्रांनो, मूर्तीला रंगवण्यासाठी व्हाईट प्राइमर मारण्यात येतो. मित्रांनो, प्राइमर सुकल्यावरती त्यावर शरीराचा रंग मारला जातो. त्यानंतरला मूर्तीला सुकण्यासाठी बाजूला ठेवले जाते. मित्रांनो, गणपतीची मूर्ती पूर्णपणे तयार होण्यासाठी किती वेळ लागते हे आपण जाणून घेऊया मूर्तिकार गजानन घाडी यांच्याकडून. तर आपल्यासोबत आहेत गजानन घाडी, तेच आपल्याला सांगतील. तर काय तुमच्या शाळेचं नाव? आमच्या शाळेचं नाव श्री कला केंद्र. किती वर्षापासून ही शाळा तुमची? आता जवळजवळ 70 वर्ष झाली. 70 वर्ष. आमचे वडील अगोदर करायचे, आता मी करतोय. अच्छा. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे गणपती आहेत तुमच्याकडे? कुठली कुठली मूर्ती तुम्ही बनवतात, म्हणजे अलग अलग प्रकारचे? जसे बाल गणेश आहेत, बाल गणेश बनवतो, शिवासनावर बसलेले बनवतो, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इथे गणपती, तुम्ही शूट करू शकता. चालेल. आणि हे जे गणपतीची मूर्ती आहे ते किती टाईम लागते तुम्हाला बनवायला, म्हणजे कसा हाताने बनवायची असेल तर 4 ते 5 दिवस लागतात. अच्छा. आणि साच्यातली असेल तर 1 तासात तयार होते, म्हणजे साच्यातून काढून. अच्छा. मोठी मूर्ती. तुम्ही हे फिनिशिंग द्यायला कसा लागला? हे फिनिशिंग कसे देतो तुम्ही? आता साच्यातनं काढला, त्यात पण फिनिशिंग द्यायला लागेल. हां, फिनिशिंग द्यायला लागतं ना. तर एक मूर्ती तयार करायला किती वेळ लागते पूर्ण? एक मूर्ती तशी बघितला तर 7 ते 7 वेळा हातात घ्यावी लागते, आणि कलर करीपर्यंत 15 वेळा हातात घ्यावी लागते. म्हणजे एक मूर्ती तयार करण्यासाठी 15 वेळा हातात घ्यावी. म्हणजे किती मेहनत आहे त्याच्या पाठी? कलर होईपर्यंत फिनिश करण्यापर्यंत. हे माती म्हणलं कुठनं आणता तुम्ही याची? आम्ही ती माती गोळवणमधून घेऊन येतो. कुठनं? गोळवण गाव आहे. तर मग ती तयार भेटते का? जमिनीत खाण असते ना, तिथून काढतात ते. अच्छा. याची मला अलक्षित जमिनीची खाण आहे, तिकडनंच ही माती भेटते. हा. नंतर इकडून भिजून ठेवतात कसा? मला कसा प्रोसेस कसा चालू होते म्हणजे गणपती तयार होण्याची? भिजून ठेवायची, म्हणजे पाणी वगैरे असं टाकायचं, ते मग फुगणार, त्याच्यानंतर ती चेचायची, जजरायची. ओके. आणि मग ती वापरायची, एकदम जेजरायची, नंतरला ती वापरायची. आता किती मला किती गणपती तुम्ही बनवतात आता तुमच्याकडे? आता 75 गणपती असतात. 75. कितीपासून सुरुवात केलेली तुम्ही? पहिले आमच्याकडे मूर्ती 9 होते पहिल्यांदा इथे. इथे. हां. त्याच्यानंतर आज 75 मूर्ती आहेत. आज 75 मूर्ती आहेत. हां. बरोबर. तुमचं कामच दिसतंय मला इकडे, एकदम तुम्ही व्यवस्थित काम करतात आहेत. तर मित्रांनो, यांची मूर्ती तुम्ही बघला, मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर त्यांनी जसं सांगितलं की एका 9 मूर्तीवरून त्यांनी आज 75, माझे वडील 9 मूर्ती करायचे पहिले सुरुवातीला, तिथून आता 75 मूर्ती आलो आहे. आणि परत घरी आहेत, परत मूर्ती आता ही पिंडून नाक्यावरची शाळा आहेत आमची, परत घरी आहे शाळा गणपतीची. घरी कुठे? घाडीवाडा. तर तिकडे किती गणपती आहेत तुमच्याकडे? तिथे 35 गणपती असतात. 35 म्हणजे 100 गणपतीची मूर्ती ते तयार करतात. आणि किती फूटपर्यंत गणपती असतात तुमच्याकडे? 5.5 फूटपर्यंत. 5.5 फूटपर्यंत. आता काय गव्हर्नमेंटने असं काय ठेवलं आहे का गेल्या वर्षीसारखं एवढेच फूट आहेत काय काय त्याच्यामध्ये? नाही, आता बंदी काय उठली तिथे. बंदी काय नाही ना? काय नाही. अच्छा. 5.5 फूटपर्यंत तुमच्याकडे गणपती आहेत तयार आहेत आता. चालेल. तर
आम्ही गणपती बघून घेतो तुमच्या शाळेमध्ये कुठले कुठले गणपती आहेत ते लोकांना मित्रांना जे आपले भक्त आहेत व्ह्यूअर्स त्यांना दाखवतो तुम्ही कुठले कुठले गणपती बनवलेले इथला जरा तुम्ही ॲड्रेस सांगू शकता जर त्यांना कधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल या मूर्तीच्या बद्दल विचारायचं बुकिंग करायचं असेल तुमचा नंबर आणि ॲड्रेस सांगा खाली गाडी ॲड्रेस इथला हां पेंडूर नाका पेंडूर पेंडूर नाका श्री कला केंद्र मोबाईल नंबर 93 22 39 12 56 ओके तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात ते ठीक आहे थँक्यू मित्रांनो हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी यांचा इकडच्या चित्रशाळेचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्यांच्या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना ती हे पेंडूरमध्ये पेंडूर नाक्यावरतीच त्यांचा चित्रशाळा आहे तर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पुढची माहिती घेऊ शकता. थँक्यू.